हॉटेलमध्ये राहायचा कंटाळा आलाय मला. म्हणजे छान आहे सगळं, उत्तम बर्दास्त ठेवतात माझी, पण तरी आता किती दिवस हॉटेलमध्ये राहणार? शेवटी हॉटेलच ना ते, बोर झालोय. श्री, पण तुझं घर आहे, गोकुळ आहे तुझं. पण मला आता वेगळं छत हवं जाणं. अरे पण नुसतं छत मिळून काय उपयोग श्री? चित्रातल्या भिंती आणि छत दिसलं तरी ते चित्रच असतं ना श्री. आणि घर माणसांनी बनत, ती माणसं आपलं जग असतात आणि त्यालाच घर म्हणतात. असं नुसतं छताने घर नाही बनत. पण मला बनवावं लागेल, बनवावं लागेलच मला. तू आनंदाने सहभागी झालीस तर मला फारच आवडेल श्री. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात मला सहभागी व्हायला आवडेल. आपल्या घरात आपण समाधानी असू कदाचित, पण आनंदात नसू. आनंदाचा आभास असेल तो. जानवी, पुन्हा तेच, आपण भेटल्यानंतर हेच बोलणार आहोत का? तसं नाही श्री, पण मला जे वाटतं ते मी तुझ्याशी बोलू शकत नाही का? पण आपल्यात हा विषय झालाय. हो, पण अर्धवट झालाय. नाही, माझ्यासाठी पूर्ण झालाय. आणि जानवी, आता भेटल्यानंतर तू प्लीज हा विषय परत काढू नकोस. ओके ओके, आय एम सॉरी. खर तर मी आत्ताही बोलले नसते, पण विषयाला असं वेगळं वळण लागलं आणि नाही थांबवता आलं. चला ठीक आहे, मी आत्ता ठेवतो फोन, कारण पुन्हा आपण या विषयावर बोलायला लागलो ना तर परत भांडू. नाही श्री, या विषयावर आपलं परत कधीही भांडण होणार नाही. ओके चल, मी आत्ता ठेवतो, संध्याकाळी भेटू. श्री, हा मिस्टर कुलकर्णी, तुम्ही तो वृद्धान सोसायटीतला फ्लॅट दाखवणार होता, तो आज बघता येईल का आपल्याला? अरे एक्सलंट, आज बघता येईल ना? अरे एक्सलंट एक्सलंट, मग आम्ही दोघेही येतोय मग. हा दोघेही म्हणजे मी आणि माझी बायको. हो हो हो, हा एक साधारण 7 पर्यंत येतो. हा बरं, आणि नक्की वेल फर्निश्ड आहे ना फ्लॅट? एक्सलंट, चालेल चालेल चालेल. हा एक 7 पर्यंत येतो, पण तरी तुम्हाला एक फायनल वेळ सांगतो. हो आणि नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तुम्हाला मी तुला. नाही कळले कधी असा काय बघतोयस? बोल ना. काय सुंदर दिसतेस तू. काय आज विशेष काय? आज मला माझ्या नवऱ्याला भेटायला जायचंय. अच्छा, पण मग नवऱ्याला भेटायला जाताना इतकं सुंदर दिसायची काय गरज? माझ्या नवऱ्याला आवडतं मला साडीत पाहायला. नाही, साडीत बघायला तर मलाही आवडतं. तुम्हाला गप्प बसा, त्याला आवडत नाही माझ्याशी असं कुणी बोललेलं. मला तर तोच आवडत नाही. पण मला आवडतो, खूप आवडतो. सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तो माझ्यासाठी. अच्छा, म्हणून तुम्ही अजूनमधून चिडता का त्याच्यावर? मला सांगत होता तो. तोच चिडतो माझ्यावर, आजही चिडलाय. अच्छा, म्हणून तुम्ही आज विशेष सुंदर दिसताय का? आता नवऱ्याची नाराजी दूर करायला इतकं करायलाच हवं ना. हो हो, नाही पण तो तुमच्यावर नाराज नव्हताच, तुमच्या मुद्द्यावर नाराज होता तो. अजूनही नाराज आहे?
आता काय बिशात त्याची नाराज असेल. आणि तसही तो बायकोच्या मुठीतच असतो नाही का, त्यामुळे जाऊन जाऊन जाईल कुठे, नाक रगडत परत येईल बायकोकडे. श्री निघूया कुठे फ्लॅट बघायला. नको. म्हणजे? म्हणजे मला नाही वाटत आज मला घर बघता येईल. राधर मला दुसरं काहीच बघता येणार नाहीये. गप्प बस हा श्री. हाय 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 बस आता तर जावंच लागणार आहे. कुठे? आधी डेटवर मग फ्लॅट बघायला. आई आता मी तुला तिसऱ्यांदा विचारते काय झालंय. काही नाही ग बाई. आई कुकर झाला, पानं घेऊ वाढायला. नको अजून ते जान्हवीला यायला फार उशीर झाला ना आज. तेच तर म्हणते मी. आई तू काहीच म्हणत नव्हतीस. हे बघ घराबाहेर गेलेल्या माणसाला जर उशीर झाला तर काळजीही वाटतेच, त्यात बोलून दाखवण्यासारखं काय आहे. आई ठीक आहे ना, जान्हवीला उशीर झालाय, तू माझ्यावर का चिडतीयस. खर तर होत नाही ना असं कधी, आणि उशीर होणार असेल तर कळवते ती. अशा माणसानं यायला उशीर झाला ना तर जास्तच काळजी वाटते. अगं येईल ती, अडकली असेल कुठेतरी किंवा मग ट्रॅफिक लागलं असेल का, नाहीतर मला काय वाटतं बँकेत थांबावं लागलं असेल जरा जास्त वेळ. काही का असे ना, फोन करून कळवायला काय प्रॉब्लेम होता. हो हो बेबी वंस, नाही कळवलं. आपण करूया का फोन तिला? काही नको, तिचं तिला कळायला हवं. जा तू पानं वाढ जा. त्यांचं त्यांना काही कळेल ही अपेक्षा करणंच चुकीच आहे. श्री तसा आणि ही अशी. अच्छा म्हणजे ही अस्वस्थता तिथून सुरू झाली आहे तर. आई पण तूच म्हणतेस ना ग की आपल्या श्रीनी आपला व्यवसाय आपला गृहोद्योग अगदी जबाबदारीने सांभाळलाय, मग आता काय. अगं तो सोडतोय ना आता. सांगते बेबी, या कंपनीच्या बाबतीत मी चांगला निर्णय कुठला घेतला असेल तर तो योग्य वेळी बिझनेस त्याच्या हातात देण्याचा. उत्तम बिझनेस केलाय त्याने. त्यानं घेतलेले निर्णय मी घेतले असते की नाही ते सांगता येत नाही, मी माझ्या परीनं मॅनेज केलं असत. पण तो जे काही करतो ना त्याच्या मागे त्याचा एक ठाम विचार असतो. आई बिझनेस त्याच्या रक्तात आहे आणि शेवटी तुझ्या हाताखाली शिकलाय तो. पण स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्याच्यात. मला वाटलं होतं तेवढा व्यवहार शून्य नाहीये तो. माणूस पण सांभाळून बिझनेस केला त्याने. माझच चुकलं. त्याच वेळी त्याला बिझनेस सोडून जाण्याची परवानगी द्यायलाच नको होती. घर वेगळं आणि ऑफिस वेगळं, त्यात गल्लत करू नकोस असं ठणकावून सांगायला हवं होतं त्याला. अगं मग आत्ताही सांगू शकतेस तू त्याला. नाही बेबी आता वेळ गेलेली आहे. आई एवढाही उशीर झालाय असं नाही वाटत आहे ग मला. बेबी एकदा तो क्षण गेला ना की एवढ्या का तेवढ्यानी काही फरक पडत नाही. श्रीच्या मनात आत्ता काय चाललंय ते समजायला मार्ग नाही. मी तेव्हाच का नाही बोलले, आत्ता का बोलले, ह्याचा काय अर्थ काढेल आणि काय समजूत करून घेईल खरंच काही सांगता येत नाही. आई त्याला काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा तुला वाटतंय म्हणून सांग ना. त्याला सांग म्हणाव परत ये, बिझनेस नको सोडून जाऊस. नाही बेबी आता त्यानं माझं म्हणणं डावललं ना तर मला जास्त त्रास होईल. घर तो सोडून गेलाय, बिझनेस सोडायचं त्यांनी ठरवलंय, मी नाही सांगणार. त्याला हवं तेव्हा परत येईल तो. आई प्लीज बेबी. Thank you.
टिकली? अरे बापरे, टिकली कुठे पडली माझी? बापरे, एकतर माझ्याकडे दुसरी टिकली नाहीये, टिकलीशिवाय घरी कशी जाऊ, काय करू आता? श्री, टिकलीशिवाय घरी जाऊच नकोस. अरे पण आता काय करू सांग ना. इकडे. अरे इकडे त्यांना सांगतो. श्री तानवी बघा. इकडे. जानवी त्याच काय ना, टिकली हा फार महत्वाचा भाग असतो. सापडली सापडली, आता घरी जाऊ शकते. नको ना जाऊ, नको ना बोलूस असं श्री, मग सगळंच अवघड होऊन बसत. आजचा एक दिवस थांब ना. अरे पण सगळ्या. जानवी प्लीज माझ्यासाठी थांब ना, आजचा एक दिवस, मग उद्या जाणार सगळ्यांकडे. प्लीज श्री, घरी काय सांगू. तू तुझ्या बाबांकडे राहायला जाते असं सांग ना. नाही नको, नको त्यांना कळेल. हो बर, मग काय बर. हा मग तू घरी असं सांग की आजची रात्र तुला तुझ्या नवऱ्याच्या खुशीत घालवायची. अरे काय श्री, अगं म्हणून तर तुला सांगतोय की आई बाबांकडे चालली असं सांग. आणि माझ्या आया तितक्या शहाण्या आहेत, म्हणजे जरी हे त्यांना कळलं ना तरी त्या काहीही म्हणणार नाहीत तुला. देवा, आईजी ना कळलं तर काय करू श्री, मी त्यांना काय सांगू, खूप ऑकवर्ड सिच्युएशन होईल रे. जानवी अगं इतकी का अस्वस्थ होतीयस, आत्ताच्या सुंदर क्षणांचा आनंद घे ना. हल्ली सगळ्याचीच भीती वाटते रे, काहीतरी होईल आणि एकदम कुणीतरी चिडेल आणि भांडण सुरू होतील असं सतत वाटत राहत. सगळ्या हवेतच एक टेन्शन जाणवत, त्यामुळे खूप सांभाळून वागते मी आजकाल. उगाच गरज नसताना स्वतःच्याच वागण्याचं समर्थन करत सुटते. तू येणार आहे परत, मला एकटीला कसली तरी धास्ती वाटत राहते. आत्ताही वाटते. आत्ता एकटी नाहीये मिश्री. जानवी तू कधीच एकटी नव्हतीस, नाहीयेस, आणि हे सगळं आपल्या मान्यावर असतं अगं. म्हणजे आपलं मन म्हणजे ना फार फार गमतीशीर गोष्ट आहे, म्हणजे काहीतरी वाईट घडेल का वाईट घडेल का असा सतत विचार करत राहिलो ना की मग हमखास काहीतरी वाईट घडतच. त्यापेक्षा ना मनाला सतत समजावत राहायचं, मनाला चांगला विचार करण्याची सवय लावायची. सगळं ओके, सगळं ठीक आहे. सगळं ठीक नसलं तरी जानवी सगळं ठीकच असत, फक्त आपण एखाद्या गोष्टीकडे कसं बघायचं हे आपण ठरवायचं. कारण आपले विचार आपल्या मनाला दिशा देत असतात आणि मग त्याच गोष्टी घडवून आणण्याचा आदेश देतात. पण मग असं कसं होत, आपल्याला ज्याची भीती असते त्याच गोष्टी कशा घडतात? तू डोळे मीट बर श्री, आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वेळा भाई तुझ्या प्रश्नाचं उत्तरच देतोय मी. डोळे मीट. आता मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. आणि अनिल आपटेचा चेहरा डोळ्यासमोर येता कामा नये. अनिल आपटेचाच चेहरा येतो डोळ्यासमोर. म्हणजेच आपल्याला काय नको आहे त्याचा विचार आपण करत बसलो ना की मग त्याच गोष्टी डोक्यात येतात आणि मग आपल्याला जे हवं असतं ना तेच नेमकं डोक्यात येत नाही, त्यामुळे नको असलेल्याच गोष्टी घडतात. कळलं का?
हो रे श्री, आजकाल ना माझं हे असंच होतंय. पण तुला हे सगळं कसं माहिती? मी कुठेतरी वाचले. श्री, तू माझे डोळे उघडलेस आज. तू पण. मी कसे काय? अजूनही आपल्याला डोळे बंद केले की अनिल आपटेच दिसतो. माझा फोन. घाबरू. हा घे. बापरे, घरून फोन आहे बेबी आत्यांचा. अगं घे घे फोन तर घे. हॅलो. हा बेबी आत्या. हा हो. नाही नाही, बरी आहे मी. अरे बापरे, हो का? आई याची माझी वाट बघतात, त्यांचं काहीतरी काम आहे. अरे बापरे. हा हॅलो, मी मी येते लगेच, येते घरी. हो बोलते. हा ठेवते. श्री श्री, मी मी कळवायला हवं होत रे त्यांना. मी निदान फोन करायला हवा होता बेबी आत्यांना. बापरे, आता मी काय करू? आई याची काय बोलतील त्यांना? त्यांना कळलं तर बापरे. माझं माझं काही राहिलं नाहीये ना, मला निघायला हवं आता लगेच. एक गोष्ट राहिली ग. कोणती रे? नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तुम्हाला मी तुला. नाही कळले कधी जान्हवी. अग काय हे, किती किती उशीर तुला. बाकी सगळ्या जणी कुठे आहेत? गेल्या सगळ्या आपापल्या रूम मध्ये, झोपायची तयारी चालली आता त्यांची. तुला जेवायला वाढू? नाही नको, मी जेवून आले. जेवून पण आलेस बाहेरून? अय्या साडी. प्लीज ना, प्लीज. साडी नेसलीस तू? साडीत किती गोड दिसतेस. मी ना पटकन दृष्ट काढते तुझी. नाही छोटी छोटी, नको थांबा. का खूप उशीर झालाय, आता दृष्ट नको. आणि सगळ्या जणी माझ्यावर चिडल्या असणार आहेत. मी पटकन याची ना भेटून येते. पण तुला उशीर का झाला एवढा? एक काम होत. अग पण मग कळवायचं नाहीस का? हो नाही, इतका उशीर होईल असं वाटलं नव्हतं म्हणून कळवलं नाही. आई याची खूप चिडल्या असतील ना माझ्यावर. हो म्हणजे त्या रागावल्या होत्या, पण आता तुला बघितल्यावर ना राग जाईल त्यांचा. बर, मी मी येऊ. जा भेटू. बघू हे काय आहे. काय काय झालं? थांब, दोन मिनिटं थांब. ठेच लागली मानेला. कपाट उघडताना ते कोपरा लागला कपाटात मानेला. छोटे एक मला नाही आठवत आहे, कधी झालंय काय झालंय मला नाही माहिती. पण मला आठवतंय, आज सकाळी तू घरातून बाहेर पडलीस ना, तेव्हा साडी नेसली नव्हतीस तू. काय ग बघू. तोट्या नका ना हसू प्लीज. बर नाही हसू. खूप दिसत आहे का? हो. आता काय करू? आता काय नाही, आता हे आहे ते आहे.
छोटी आई सांगा ना प्लीज, काय करू आता? दादी जाऊन पटकन आईंना भेटून ये, जायच्या आधी कपडे बदल, काहीतरी ओढणीने ते झाक किंवा केस घे मानेवर. पण हे असं लपेल? हो लपेल, जा. आई येऊ? सॉरी आई आजी, मला जरा उशीर झाला आज यायला. मला सबबी सांगितलेले आवडत नाहीत. आधी कळवायला हवं होत, आता कारण देऊन उपयोग नाही. सॉरी. बस